लहानपणी तर बघा कमरेचा तर काढलेला आहे पकड शबस मानमोड मेनी कोण आहे म्हणजे नमस्कार. मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एसमरजचे या नवीन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा बोल ना स्वागत करतो. तर आज पहा इकडे नागाशेट पण आहेत, बघा तिकडे मोबाईल मध्ये बिझी आहेत, गेम खेळत आहेत. इकडे नेटवर्क नाही त्याच्यामुळे ऑफलाईन गेम खेळत असतात. ते पबजी कुठे ते ऑनलाईन नेट लागतं ना रे बबलू पण आहे इकडे. पबजीचं आपल्याला काय त्यातलं माहित नाही. मी माझ्या मोबाईल मध्ये एकही गेम नाही आजपर्यंत, कधीच गेम वगैरे काही घेतलेलं नाही. ठीक आहे, हसला शेवटी. तर तेच वाट बघत होतो कंप्या कधी हसतोय. तर हा तुम्हाला तर टायटल थंबनेलवरून कळलं असेल आम्ही कुठे जातोय. हातामध्ये आहे मासे पकडायचं हे आपलं हत्यार. रात्रीच्या वेळी कधी पण अचानक भयानक जर प्लॅन झाला आपला, अचानक मच्छी खायची वेळ जर आपली इच्छा झाली तर हे हत्यार घ्यायचं आणि पर्याय द्यायचा. आपल्या इथेच खाली पर्याय पण आज जरा खाली न जाता जरा लांब जाऊया बरोबर ना. कारण बबलू आहे आपल्यासोबत. बबलू तिकडे झोपाळ्यावर जरा असा झुला घेतोय, दाखवतो तुम्हाला. चला उठा आता, चला चला बाला बोलते. अरे कंपनी हे बघ आम्ही उठलो तरी हा बघ कसा तुम्ही. नाही बाबा आपलं पबजी फाडू फाडू कुठला गेम घेत आहे बाबा. गेला गेला काय तू काय दाखवत आहे. देव आहे लाईट घ्या आपली, हे पकडा कोणतरी घे. ओके हॅलोजन मासे पकडायची लाईट. ओके चला हे चला. अर्जी पा इकडे काय करते, लसूण सोलते आहे. येऊ मी काय नवीन भेटले असा घालाय का माशा जाताना. पण ए बबलू आज पण नाही आंघोळ. अरे पर्यत करणार, झोपलो होतो पर्यत करणार. टीशर्ट बघ, तिसरा व्हिडिओ आहे या टीशर्ट वर. अरे पण सांगणार तर त्याचं सांगणार काय आता. काय सांगणार. अरे व्हिडिओ करतो टीशर्ट असतात. अरे व्हिडिओ मध्ये जेव्हा मध्ये एक दिवस गॅप असतो तेव्हा त्याची टीशर्ट वेगळी असते असं आहे. ठीक आहे चला होय. ते म्हणते एकच टीशर्ट आहे. चला 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 तर आपण आलोय खालच्या. होय माहितीच आहे खालच्या वाडीत आलोय. तर आता आपण चाललोय बघू. आज बऱ्याच दिवसांनी चाललोय तर खेकडे मासे वाट पाहत आहेत बबलूची. बबलू कधी येतोय बबलू कधी येतोय बघूया आज किती सापडतात. काय भेट के मासे ना तुरल्या भेटतील. पकडूया पकडूया भेटतील ना गंप्या. गंप्याला ट्रेन कशा की तुरल्या मासे ती काय त्याच्यात ती काय फरसा नाही काय ती माशाची पिशवी आहे. ए आधी नाही नाग्या बघा पहिला आधी खा पोट नाग्या. आपण आज जरा चुकीची टी शर्ट घातलाय सी खेकडे खेकडे माशाचा व्हिडिओ असेल ना तेव्हा ही टी शर्ट घालू नको. चला आज आजच्या दिवशी गौरी बकरा करतो तेव्हा चालता. अरे अरे ए आजचा दिवस माफ आहे पुढच्या वेळी लक्षात ठेव. मंडळी मंडळी आजचा दिवस माफ करा नागेला. मी जुने कसले बरोबर माझे बरोबर बरोबर बरोबर. चला कसा आहे रे फंक्शन मस्त आहे. मस्त आहे ना. ठीक आहे चला मस्त बघू ना परत. चला चला जास्त वेळ नको. चला आता आज म्हणले बाबा बघतील काय गेला शर्टात. चला बाबा पाण्यात उतरलोय बरेच दिवसात. थंड आहे का मी तरी एवढा नाही खाली चल खाली चल खाली खाली जाऊया. मासे रुसलेत बबलूवर बरे दिवस नाही तेच बघूया सापडतात का. रंप्या ट्रिपल आहेतच ना. असं नाही असं माफ करा
माफ करा म्हणता बरं आहे तरी म्हटलं तू स्वतःहून बोललेस का बरा केलं काय होता बेजू हा बेजू का पायात बिडू घाला तर आता आम्ही असं वरून खाली आलोय तुम्हाला माहितीये बऱ्याच जणांना माहित झालंय की मासे पकडताना खालून वरती जायचं असतं हा बघ हे चल पकडा ना घ्या नाही पकडत जमला आशिष कडे तू काय पाणी बिनी कशा घेतात पिशवीत बारको आहे एक हत्तान एक दंबर छोटा होता मोठा पकडून दाखवतो हा पकडतो फडाकला गंप्या केकडा पकडणार आहे एक नंबर आता ना गया हे कुठच्या पर्यंत ना तासभर लागल टावली की मला बबलू का इकडे पटापट टप्पाटप पकडतोय पण तू टप्पाटप टप्पाटप काळवीचे पोर किती पर्याय भरपूर आहेत मी एक दाखवतो व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्यवस्थित येस ना तूच पडशील कुठे आहे घे ना बापू दी चावली ये गेली किती बबलूच्या हातात ना कुर्ली जाणार आहे काय तू बाई कुर्ली सांगून पकडतो बबलू बाई की कोई हा नागे खुश झाला आहे कुल्ल्या भेटतात ना पदा भेटतात ना कुल्ल्या नागा खुश झालाय नागा खुश बारकी बारकी पोर आहे तेच खास मजा असत पकडा उलटा आला हा बघ माग्या पकडताय काय पकडताय हाय भेटला बा नाग्याला पण हे घे बारकी माहिती आता काय हे नाही मोठी नाही पाऊस नाही बघ कोण पर्यंत तुम्हाला बघ कोण पर्यंत नाही भेटली आता हे चढणीचे मासे खाली आलेले त्यावर बारके ह्याच पकडचं लागेल बघ ह्याच पकड हा बघ चिटकून आहे हा बघ दगडा चिटकून छोटा छोटा आहे तू प्रॅक्टिस तर कर हे बघ दिसला काय खोय नाला पकड बघू काय मात दिसला नाही आणि तूच काय दिसला काय काढवी म्हणजे तुला दिसत नाही अजून काढवी नको वाटलं होल आहे ती साधी सांगते पागड आहे गेले होल आहे बबलू बोलतात त्याला काढवीन होत आपल्या रडवलं ते काढवीन बाहेर पडली झाली काय तर कावली गेली धाव दे चल जाऊ दे नशिबात नव्हती तू नाही फाटका उद्या नागड फाटका का बघा इथे ना इथे कागळा फाटकाय
त्याच्यात ना ती काढवी गेली शेवटी बबलू सारख्या माणसाला चकवून गेली म्हणजे काढवी एकदम चलाक होती. ढेबर माहिती एवढंच आहे का ढेबर आहे ढेबर गेला बबलू बाबू इकडे बघ इकडे मार रोशन काढवी गेल्याचं दुःख कोणाला काढवी गेल्याचं दुःख झालं त्याला चला आपण इकडून बाबा ते प्रस्थान जाऊया. बबलू गेलाय तिकडे हे काय कर पाण्यात तू यायची काय गरज होती बस. अरे पण धमक्या ढकलताय आलो आपण. हा पिंटा दादाचा बांधान होता बरखास्त झाला आता तो पावसात. हा पाऊस चढणीचे हळूहळू नागे नागे मला पण चढणीचे मासे पकडायचा बांधान होता तो होता होता आता तो गेला. नाग्या पागडा कसा घेतलेला आहे तू डोकीत घाला घेतलाय की आल्यापासून एक नाही मासा पकडलं एक पकडला एकच एकच फक्त एक तरी पकडला ना काय बोलता हळूहळू चला एक इथं पाणी बघ चांगला एकदम नितळ पाणी आहे. हलवत तुम्ही सगळ्या दिसतंय काय पागळा वार काय रे छोट्याकडे जाऊन दे नाही भेटणार नाही चारी बघून भेटा का काय काढू होती पागळा दादे पागळा दादे हळूहळू दगड दगड मोठी आहे कुठं जाते बघा बघा दोष येदा उडू नको जागेवर हलू नका करंगोट आहे लगेच मिळेल ही लहानपणी तर बघा कमरेचा कमरेचा काढलेला आहे नाही भेटला कंपेज टोकाला टोकाला हात ला जरा म्हणला काढवी असते ना त्याचा टोक तेव्हा टोक काढला त्याचं तोंड आहे पाठी बघा ही पाठी बघ हे बघा हळू जगल हळू लक्ष ठेव पाठी पाठी येत काटी नको हातला हातला ना आली आली पुढे थांब 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 दार असं नको करू बबलू स्पीड मध्ये मिळणार नाही ती ह्याच्यात गेली ना मोठा दगड मोठ्या दगडात गेली काय चला संप्या.
आज आजरा बबलू चा थोड़ा फॉर्म कमी है काय नाही रे बा पागळा कमी पागळा बार काय तो भूमू करू नको मी असे नाही काढवी गेली पण त्याने शेंगटी पकडला दाखव मळी असते तिकडे हा दाखव हे बघ बोललो नाही बघ दे घे येणार येणार इकडे करून कुठे थांब थांब दाखव आधी वाह एक नंबर एक नंबर मनपशी झाला समाधान तेवढा तरी काय रे नाही 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 समाधान झालं नाही म्हणता मोठी काढवी गेली मोठी काढवी गेली आपण म्हणतो ना की ही चुकतो आमची इकडे मासे तरी भेटत भाला घेतो तर मार हा मग बबलू सांगत होतो भाला घेऊया अरे मग सांगितलं भाला घेतो थांबा असे मासे भेटतात पटापट आज मी खुश आहे नाग्या नाग्या बघा आज ना नाग्या नेणार आहे खेकडे आणि गंप्यान येणार आहे मासे त्याच्यामुळे नागे बघा आता काय बोलत नाही कारण मग सुरुवातीला काय भेटत होते आता मी आहे ना म्हणून बोलणार आहे आणि ऐक ना सुरुवातीला खेकडे भेटले आणि आता मासे भेटत त्याचा गप आहे विचारा तो म्हणताय हे तो म्हणताय खेकडा भेटू दे खेकडा भेटू दे खेकडा भेटू दे एक काम कर त्यामुळे चालेल हे खात नाही खे कुर्ल्या हे छोटू कुर्ल्या खात नाही नाग्या पण मी नेणार बघितला डेंगे खातो पण डेंगे नाही चालेल त्याच्या डेंगे नाही कुर्ली बघडा नागाची खेकडा नागाचा खेकडा भेटला खाय गेला भेटला ओके अरे गंप्या हे गंप्याला ते मासा पकडला तिकडे तिकडे चांगला तिकडे चांगला पाणी आहे तिकडे चांगला पाणी म्हणजे अडचण आहे ना बघा दगडी दगडी आहेत दगडम दगडम हा इकडे इकडे पकडेल हे नाग नाग्या नाग्या पागळा दे कंपेर दे तुम्ही पकडशील ना नारळ भेटला पर्यात माझी मजा आली मजा आली पर्यात नारळ म्हणजे माशात मासे शिजवताना तो नारळ टाकायचा आणि जरा आज जरा आपण हत्यारं कमी आणली पुढच्या वेळी ते हत्यारं घेऊन येऊया सगळी सुरा भाला चांगले पागळे कुराड बरोबर आज जरा बऱ्याच दिवसांनी पहिलाच आहे ना स्टुडिओ प्रॅक्टिस आहे आजचाच कच्चा लिंबू आज आपण इथे आता ब्राह्मण देव मंदिराच्या इथे आलोय खाली तेव्हा तिथे मंदिर आहे पानाखाली हा पकड टाक हा खोय गेला त्याच्यातच हा बघ इकडं हा बघ कोपऱ्यात हा हा पकड पकड शबाश मानमोड मेरी कोण आहे अरे शबाश भेटला ना क्या गेला हा तुझ्या अरे होता गेला रे बाबा तर म्हणजे तुम्हाला गंप्याने नाग्यासारखे मासे पकडण्यासाठी जर कोण पाहिजे असतील असे तर नक्की सांगा ते तुम्हाला भरपूर सारे मासे पकडून दिले आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात तसे हा मस्त रे असा भारी उडला डॉल्फिन सारखा काय बबलू बबलू या दोघांना कंटाळून तिकडे गेला म्हणतो एकटा मी एकटा तरी पकडतो काय आहे काय पकड काय चला गंप्यासाठी एक मासा बबलूने बघितलाय पुन्हा हळू 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 एवढा फास्ट नको दिसतंय का गंप्या मास कुठं आहे कुठं आहे दाखव मास कुठं आहे हो ना कुठं आहे काय आहे मच्छी म्हणजे मी दगा दगा सांगत असता हो काढवी हा हाय पकड आहे
अरे मगाशी उडाला आधी हात भेटू देता मार ना ये मारायचा पहिला अरे का जीव गाडला त्याचा अख्खा जीव गाडला आता आता सोडणार नाही काय तुम्ही सोडणार मी एक नंबर ओके तर फायनली आता गंप्याने ओय परत जाईल तिकडं याच्यात पिशूट ठेव तर फायनली गंप्याने मासा पकडलेला आहे ब्लॉक काय का बोल बरं चला ए चला आता बबलू बबलू काय मन त्याचं बऱ्याच दिवसांनी आला ना मन काय भागत नाही त्याचं होय चला गंप्या उशीर झालाय वेळेत घरी गेला पाहिजे आजीला फस घरी जाऊन घरी जाऊन तुला मच्छी शिजवायची आहे ना हा चल बाय बाय गुड नाईट थँक्यू झोपा आता तर आलेलो आता रस्त्यावर वरती अरे बघा दिवाळी सुरू झाली मारे हे थांब थांब बघ आपटी वार दाखव हे बघ नाग्यान आपटी वार आणलं नाही आपटी वार आपटी वार काय नाही ते दम नाही एवढी एवढीशी अरे याच्यापेक्षा मोठ्या आहेत माझ्याकडे आपटी वार एवढे आहेत घेऊन येऊ फक्त 100 रुपये चालेल ठीक आहे चला ये पण आता मी दिवाळी हा दिवाळी बरं गंप्या आता घरी जाऊया मी आरोग्याला जाऊन आरू आता आली आहे का माहित नाही असली तर व्हिडिओ संपी नाही तर इथंच व्हिडिओ संपूया तर गुड नाईट होतो गुड नाईट वेलकम थँक्यू वेलकम बाय बाय गुड नाईट तू आलंस परी येत ना ते मासे कुठे आणलंस मासे नाही भेटले जास्त मग मग आरू आलाय नाही बरं ठीक आहे चला मग व्हिडिओ संपूया इकडे आहे गुड नाईट बोल मला नाही येणार एकदम बोलतरी गुड नाईट गुड नाईट